अजिंठा लेणी केवळ महाराष्ट्रात भारतात नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला 108 किलोमीटर अंतरावर या लेणी आहेत. सह्याद्री पर्वताच्या सात माळा रांगेत ही लेणी खोदली आहेत. ह्याचा शोध 1818 आकस्मिकपणे लागला. इंग्रज अधिकारी स्मिथ हा अजिंठाच्या डोंगर माथ्यावर भटकती करत असताना त्याला हा गुहा सापडली. येथे एकूण 30 लेणी गुफा आहेत. अजिंठ्याच्या लेणी ही वास्तुकलेसाठी आणि मूर्तिकलेसाठी प्रसिद्ध असली तरी ही लेणी मुख्यतः चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या चित्रशैलीचा प्रभाव भारत व भारताबाहेरच्या कलेवरही पडला आहे. सुमारे 1500-2000 वर्षापूर्वीचे हे चित्र आहेत, पण आज देखील त्यांचे रंग ताजे वाटतात. चित्र काढण्यासाठी भिंतीवर आधी माती, शेंड, भाताचा भुसा याचा गिलावा देत असत. त्यावर चुन्याचा पातळ थर दिला जाई. गेरूने चित्रांच्या वाह्या रेषा रेखात व त्यात रंग भरले जातं. अजिंठाच्या चित्रकारांनी मुख्यतः काळा, पांढरा, पिवळा, हिरवा, तांबडा आणि निळा हे रंग वापरले आहेत. हे सर्व रंग नैसर्गिक पदार्थापासून केले आहेत. सर्व चित्रे अनेक प्रकारची आहेत. यामध्ये व्यक्ती, पशु, पक्षी, फुले, अलंकार, खाद्यपदार्थ आहेत. प्रत्येक मूर्तीच्या चेहऱ्यावर भाव आहेत. साऱ्या विश्वाला भूषण असलेली ही अजिंठा लेणी एकदा तरी पाहायला हवी, म्हणजे ही आपल्या महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राची शान आहे आणि पूर्ण जगात प्रसिद्ध आहे अजिंठाच्या लेणी. तर मुलांनो, हे या पाठात आणि ह्या व्हिडिओत आपल्याला दर्शविले आहे आणि हा व्हिडिओ नक्की पहा. आणि ह्या व्हिडिओमध्ये अजिंठाच्या लेणीचा आपण परस्पर म्हणजे याचे दर्शन करूया. ओके विद्यार्थ्यांना.